आम्ही दोघं आता तशा अर्थाने एका क्षेत्रात आहोत आणि तू म्हणालास तसं की आपल्याकडे असं असतं की हे एक अलिखित काही नियम आहेत की पुरुषांनी स्त्रीपेक्षा जास्ती कमवायला पाहिजे. तर माझ्या डोक्यात असं की संदेशच्या मनात हे असं काहीही नसूनही म्हणजे तो एक माणूस आहे जो मला सारखा ना स्त्री दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवायला घेऊन जातो आणि तो म्हणतो की मला असं वाटतं की तुझ्यात एक दिग्दर्शिका आहे आणि तू दिग्दर्शन करायला हवंस. पण जेव्हा मी दिग्दर्शनाचा जो विचार करते एकदा मी केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. पण माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी म्हणजे माझ्या घरातनं कुठून हे संस्कार माझ्या मनात आहेत की अरे मी बाई आहे मग मी कॅप्टन असू शकते की नसते नसू शकते आणि माझा नवरा आहे मला न म्हणून सुद्धा मला ते कुठून ऐकू येतंय मग. आणि ते आपल्या भवतालातनं समाजातनं इतकं ऐकू येत असं. फॉर एक्झाम्पल आमच्या नाटकात एक प्रसंग आहे की ती जी बाई आहे ती मीडियात आहे त्याच्यामुळे तिला लोक ओळखतात आणि माझा फोटो काढायला कोणीतरी येतं आणि पटकन संदेशला ते म्हणतात सर साईड तुम्ही फोटोंना बाजूला व्हा आणि सगळे हसतात प्रेक्षक पण हसतात त्या पॉइंटला की पण हे आमच्या बाबतीत घडतं पटकन तुम्ही त्याला बाजूला व्हा सांगता. सो हे संदेशने किती मॅच्युअरली घ्यायचं म्हटलं तरी एक समाज म्हणून आपण काय वागतो आहोत याचं लोकांना तेव्हा भानही नसतं की नाही तुमच्यावर फोटो आहे तुम्ही जरा बाजूला अरे बट ही इज अ ह्युमन बिईंग ही इज फ्रॉम द फील्ड असा विचार तेव्हा होत नसताना सुद्धा संदेश त्याच्या त्या भावनांना सामोरं गेल्यामुळे आमच्या त्या विषयावरनं काय म्हणायचं स्ट्रेस झाला असता तर मी समजू शकले असते असं मला वाटतं. बिकॉज कुणाही साठी मला जरी कोणी असं म्हटलं ना की तू बाजूला हो आणि तर थोडंसं असं वाटतं की अरे ओके ठीक आहे म्हणजे आपण समजूत घालतो स्वतःच. काय माहितीये का की आपण ज्या पद्धतीने वागायला बघतोय त्या पद्धतीने जग वागेलच असं नाही याचं भान आपल्याला नात्यामध्ये ठेवायला लागेल. आणि बऱ्याच वेळेला जग हे एखादी प्रतिमा घेऊन पुढे जाईल त्या प्रतिमेचा असर परिणाम आपल्या नात्यावरती किती होऊ द्यायचा. एक्झॅक्टली म्हणजे ते आमच्या मध्ये आलं नाही याला मला असं वाटतं की संदेशचं विजडम जे मी तुला पूर्वीचंही सांगितलं की तेव्हा तुम्हाला म्हणाला की तुला दुसरं कोणी आवडू शकेल ते विजडम तेव्हापासून त्याच्या ठाई असल्याने आणि आम्ही त्याच्याविषयी कुठेतरी बोलल्याने सुद्धा मला असं वाटतं की म्हणजे मी संदेशला म्हणलं तुला जर असं वाटलं ना तर मी समजू शकते हा. म्हणजे तू जे म्हणालास की आदिम काहीतरी मध्ये येणं म्हणजे सपोज त्याला त्यांनी आता एक मोकळेपणाने सांगितलं की मला हिला असं हे करावं असं वाटलं हे वाटण्यासाठी आपण त्याला त्यांनी जर ते केलं तर ऑफकोर्स एक वाटणं आणि करणं याच्यामध्ये एक मोठं अंतर आहे. हो आणि ते जर तुम्ही रागवले असू याच्या बाबतीतही ते आहे की तुम्हाला वाटणं आणि तुम्ही त्याच्यामुळे काहीतरी करणं पण ते वाटणं जर तुम्ही व्हॅलिडेट केलं नाहीत ना तर मग ते करण्यामध्ये रूपांतर व्हायला लागतं. कारण मग ते व्हॅलिडेट न करता तुम्ही सप्रेस करायला लागलात की तो साप वर 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 येऊन मग तो तुमची मानगुट पकडून इट स्टार्ट्स रनिंग यू. तू मगाशी म्हणालास ते आता सत किंवा असणं जे आहे तर त्याच्याकडे राग लोभ मद मोह मत्सर आता काहीतरी ते असं म्हणतात की ते अवगुण आहेत हा. तर मला स्वतःला असं वाटतं की जे जे घडतं ते अवगुण कसं असेल ते आपोआप माझ्या आतमध्ये झालंय तर असा प्रयत्न व्हायला पाहिजे मुलांना सुद्धा वाटलं तर त्यांना त्याच्याविषयी असं तुला वाईट वाटतंय असं न करता हे तुझ्या आतमध्ये उमललंय आता तुला वेगळा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे तुझे म्हणा आदिम भावना हे आदिम आहे ना आदिम आहेत की आता मला माझी धाकटी बहीण सोनाली ती पण ऍक्ट्रेस आहे आता ती जेव्हा जन्माला आली आणि मी त्यावेळी 4 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या मनात मत्सर भावना उत्पन्न झाली की आई कालपर्यंत माझ्याकडे बघणारी आई आता अचानक ह्या बाळाकडे का लक्ष द्यायला लागली आहे. म्हणून मी तिथे ते डायपर वगैरे लपवून ठेवायचो किंवा मी असं म्हटलं मी काही दिवस एक स्ट्रॅटेजी ठेवली होती की मला असं वाटतं की हे बाळ फार शू करतं आपण याला परत हॉस्पिटलमध्ये पाठवून देऊया. आता माझ्या बुद्धीनुसार मला असं वाटलं फुलप्रूफ प्लॅन आहे ना. आता ही मत्सराची भावना आहे की माझी आई माझ्याकडे लक्ष देते तर ह्या बाळाकडे का लक्ष देते. पण आता त्यावेळी तू वाईट मुलगा आहेस तू घाणेरडा आहेस असा कसा तू विचार करतोस हे म्हणलं जातं जेव्हा आपल्याकडे ते जरा त्रासदायक होतं ते घाव बसतं आणि असं वाटतं मी डिफेक्टिव्ह आहे. वेरज माझ्या हे सहज उपटणारी भावना आहे माझा रोज माझा वाढदिवस असं असं वाटणं ही लहान मुलाची भावना असते. ते माधुरी पुरंदरेंचं पुस्तक आहे त्याच्यात ते असं शाळेला पाठवतात ते मुलाला तो शाळेला जाऊन येतो मग दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतात हा आता शाळेला जाते तो म्हणतो आजही. तर ते लहान मुलाचं माझ्या मते तिथे ते जातं ते आदिम भावनांचं तू जे म्हणतोस ना की सर्व प्रकारच्या भावना म्हणजे राग हा माझ्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे उद्या जर कोणी माझ्या अंगावर चालून आलं तर मला तो राग माझा डिफेंड करायला मदत करणार आहे
अगदी बरोबर. त्यामुळे राग अगदी लोभ सुद्धा जर मला नसला, मला एखादी गोष्ट हवी आहे, तर मी कष्ट करणार नाही. खेळाडूला मी जिंकावं असं जर वाटलं नाही, तो कष्टच करणार नाही त्याच्याविषयी. म्हणजेच नात्यामध्ये प्रत्येक भावनेचा स्वीकार ही गोष्ट फार महत्वाची आहे, आणि तो जर करायचा तर देर इज नॉट गोइंग टू बी युनिफॉर्मिटी ऑफ बिहेवियर. म्हणजे आपण एका बाजूने नात्यामधल्या सगळ्या भावनांचा स्वीकार करायचा असं म्हणतो, आणि तुझं वागणं बदललंय, तू मला असंच वागायला हवंयस असं सुद्धा म्हणतो. ह्याच्यामधलं जे डबल स्टँडर्ड आहे ना, की अरे कोणाचंही वागणं हे युनिफॉर्म असणार नाही कोणत्याही नात्यामध्ये, ते आनंद कळतच नाही. ऑन टॉपिक हे जे तू म्हणतोयस ना, हे अनेकदा लोक एकमेकांची जाणीवपूर्वक करत नाहीत. हो, पण अनकॉन्शियसली माझाच फायदा मला नकळत बघायचा असल्यामुळे मी ते करतो. हो, करतो. माझं सर्वायवल किंवा टेरिटरी माझी असल्यामुळे ती जपण्यासाठी माझं नकळत आणि मी एक्सप्लोइट करतो. आणि दुसरं काय होतं की एका नात्याच्या मध्ये सुद्धा ना, कुठल्याही दोन माणसांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे तीच दोन माणसं वेगवेगळ्या रोल्स मध्ये असतात हे आपण लक्षात घेत नाही. आपण स्वतःला आणि दुसऱ्याला एकाच रोल मध्ये पाहत जातो. म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगितली जाते की आपला बाळकृष्ण असतो, वाढत असतो तो, आणि त्याने माती खात होतो. मग त्या यशोदेच्या लक्षात येतं की अरे माती खातोय, तर तिला हा कृष्ण विष्णू आहे काय माहित नाही ना, तिचा तो बाळ आहे. तर म्हणून ती त्याचं तोंड उघडते. तर त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की ते विश्वरूप दर्शन त्याच्या आतमध्ये असतं, पण ते यशोदेला होत नाही. ती माती काढते आणि तोंड बंद करते. तिच्यासाठी ना ती आई असते. तू भला विश्वरूप दर्शन वगैरे दाखवणार असशील, ते दुसऱ्यांना सांग माती काढली तोंड बंद केलं. म्हणजे ना, वी कंडिशन आर सेल्स इन अ रिलेशनशिप टू वन रोल. हा, म्हणजे खरं म्हणजे नात्या नात्यांमध्ये अनेक भूमिका असतात. फार महत्वाचं आमच्या बाबतीत ते सांगलं. म्हणजे मी तुला म्हटलं तसं, मी लहान असल्यामुळे तेव्हा 17 वर्षांची आणि तो, तर आमच्यात ना ते सतत त्यांनी मॅच्युअरली वागायचं आणि मी काय म्हणायचं माझ्या, म्हणजे मी लहान आहे ना. तर एका पॉइंटला संदेश मला म्हणाला, नाही अमृता आता आपण जोडीदार आहोत ना, तर जसं तू कधी कधी इमॅच्युअरली वागणार तसं मी पण कधी कधी इमॅच्युअरली वागणार, आणि मला ती मुभा मिळायला पाहिजे नात्यात. केवळ मी वयाने मोठा आहे आणि एकदा मी विजडम दाखवलं म्हणून त्याचा स्ट्रेस मला, किंबहुना अनेक वर्ष मी मॅच्युअरली वागल्यामुळे आता अनुशेष भरून काढण्यासाठी मी पुढचे काही दिवस इमॅच्युअरली वागणार आहे.